सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी आहे। आता सामान्यांच्या ताटातून चपाती ही गायब होण्याची शक्यता आहे, कारण रेशन दुकानामध्ये मिळणाऱ्या गव्हाच्या प्रमाणामध्ये कपात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सध्या रेशनिंग दुकानावर प्रत्येक कुटुंबाला 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिला जातोय, पण यापुढे प्रति कुटुंब फक्त 1 किलो गहू दिला जाणार आहे, त्याऐवजी 4 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। देशात गव्हाचं उत्पादन कमी झालंय, त्यातच रशिया युक्रेन युद्धामुळे गव्हाचा जागतिक स्तरावरचा पुरवठाही अनियमित झालाय आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, त्यामुळे गव्हाच्या रेशन दुकानावरील वाटपाला आता कात्री लागणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर आपल्यासोबत फोनलाईनवर आहेत। तर ज्ञानेश्वर काय सांगाल, आता आपण बघतोय की जे सामान्य आहेत त्यांच्या ताटातून चपाती सुद्धा गायब होताना दिसते, रेशन दुकानातील गव्हाचं जे प्रमाण आहे ते घटणार आहे, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच, आपण जर पाहिलं तर गहू हा मुख्य धान्याचा घटक आहे आणि तो आता सर्वसामान्यांना कमी प्रमाणात सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। याचं मुख्य कारण असं आहे की गव्हाच्या खरेदीत घट झाली आणि त्यामुळे मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत ही घट करण्यात आलेली आहे। आता गव्हाच्या ऐवजी तांदूळ दिला जाणार आहे, अर्थात सगळ्या सर्वसामान्यांसाठी रेशनच्या माध्यमातून मिळणारा हा गहू मोठा आधार असतो, मात्र अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं सगळ्याच जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिलेले आहेत आणि प्राधान्य कुटुंबांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिले जात होते, मात्र आता त्याऐवजी 1 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि अंत्योदयचा जर आपण विचार केला तर या गटासाठी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देण्यात येत होते, मात्र आता 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ दिला जाणार आहे। आपण जर पाहिलं तर गहू कमी करण्यात आलाय आणि तांदळाचा पुरवठा जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे, मात्र सगळीकडे गहू हा मुख्य धान्य घटक असल्यामुळे गव्हाची मागणी मोठी असल्यामुळे अशा पद्धतीचा हा निर्णय सर्वसामान्यांना आता यासाठी विरोध करून त्यातून मार्ग काढावा लागू शकतो। निश्चितच ज्ञानेश्वर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर जे गहू खातात, गव्हाची चपाती खातात, ते आता तांदळावर समाधान मानणार का तेही पाहावं लागेल।